नमस्कार मित्रांनो, सर्वांचं पुन्हा एकदा ऑनलाईन मॅथमध्ये स्वागत आहे. चला तर मग मित्रांनो पाहूया आजचे गणित कोडे क्रमांक 24. सोबतच या व्हिडिओमध्ये आपण मागील कोड्याचे उत्तरसुद्धा पाहणार आहोत. आपण अजूनही ऑनलाईन मॅथ ही चॅनल सबस्क्राईब केली नसेल तर अगदी व्हिडिओच्या खाली लाल रंगात सबस्क्राईब हे नाव लिहून आहे त्याला सर्वप्रथम क्लिक करून ही चॅनल सबस्क्राईब करून घ्यावी. व आपण सबस्क्राईब केले असेल अगोदरच तर पुन्हा त्याला टच करण्याची गरजसुद्धा नाही. चला तर मग मित्रांनो आज पाहूया पहिले गणित कोडे. इयत्ता पहिली ते पाचवीसाठी प्रश्न असा आहे, 1/5 मध्ये 1/5 किती वेळा मिळवावे म्हणजे उत्तर 2 येईल. हाऊ मेनी टाईम्स वी हॅव टू ॲड 1/5 इन 1/5 फॉर आन्सर 2. अशा पद्धतीने अपूर्णांकावर आधारित असलेलं कोडं इयत्ता पहिली ते पाचवीसाठी विचारलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत इयत्ता पाचवी पुढील विद्यार्थ्यांसाठी प्रश्न. राजू, रमेश व समीर यांच्या वयांची बेरीज 78 वर्षे आहे. 3 वर्षापूर्वी त्यांच्या वयांची बेरीज किती असेल असा सोपा प्रश्न इथे विचारलेला आहे. द सम ऑफ एजेस ऑफ राजू, रमेश अँड समीर इज 78 इयर्स. व्हॉट इज द सम ऑफ देअर एजेस बिफोर 3 इयर्स. अशा पद्धतीनं वयांवर आधारित असलेला हा प्रश्न इथे आपल्याला विचारलेला आहे आणि हा प्रश्न विविध स्पर्धा परीक्षांसाठी पण आपल्याला उपयोगी पडेल. आजच्या गणित कोड्याचे उत्तर आपण पुढील अंकात पाहणार आहोत. तर मग पाहत राहा ऑनलाईन मॅथ रिडल. असेच नवनवीन गणित कोडे मिळवण्यासाठी व नवनवीन गणित प्रश्नांचं उत्तर मिळवण्यासाठी आत्ताच ऑनलाईन मॅथ ही चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपल्याजवळ काही गणित प्रश्न असतील तर ते मला तुम्ही व्हॉट्सअप नंबरला विचारू शकता. चला तर मग मित्रांनो यानंतर आपण पाहणार आहोत मागील कुड्याचे उत्तर. इयत्ता पहिली ते पाचवीसाठी असा प्रश्न विचारलेला होता, एका तलावात 12 मासे आहेत, त्यापैकी 6 मासे डुबले तर तलावात किती मासे राहिले. हा प्रश्न तर्कशक्तीवर आधारित असलेला प्रश्न होता. प्रश्नात पाहिजे तसं काही काठिण्य नव्हतं, पण लक्षात घ्या तलावात 12 मासे होते आणि त्यापैकी 6 मासे डुबले, म्हणजेच मासे डुबले म्हणजेच ते तलावातच आहेत आणि डुबल्यानंतर ते तलावात मरत नाही, म्हणून तलावात अजूनही 12 मासे उरणार. अतिशय गमतीदार प्रश्न होता. यानंतर आपण पाहणार आहोत इयत्ता पाचवी पुढील विद्यार्थ्यांसाठी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर. प्रश्न असा होता, एका कुटुंबातील आई व मुलगा यांचे एकूण वय वडील व मुलगी यांच्या एकूण वया एवढेच आहे. आईचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट आहे. कुटुंबातील सदस्यांचे एकूण वय 96 वर्ष आहे तर आईचे वय किती. हा असा वयावर आधारित असलेला प्रश्न बुद्धिमत्ता चाचणीतील विचारलेला होता. बघा मित्रांनो आपण या प्रश्नाचं जेव्हा स्पष्टीकरण काढणार आणि उत्तर काढणार तेव्हा आपल्याला मुलाचे वय 12 वर्ष व आईचे वय म्हणजेच 12 × 3 म्हणजे तिप्पट जर केलं तर 36 वर्षे आपल्याला आईचे वय मिळणार. आणि या प्रश्नाचं तुम्हाला स्पष्टीकरण हवं असेल तर लगेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला एक लिंक दिलेली आहे, त्या लिंकच्या माध्यमातून या प्रश्नाचं उत्तर इयत्ता पाचवीतील विद्यार्थ्यांनी कसं काढलं ते तुम्ही सहजपणे पाहू शकता. अशा प्रकारे दररोज गणित कोडे मिळवण्यासाठी ऑनलाईन मॅथ रिडल हे चॅनल सबस्क्राईब करा. दररोजचे गणित कोडे परिपाठात विद्यार्थ्यांना विचारल्यास विद्यार्थ्यांना गणिताची आवड निर्माण होईल आणि गणिताविषयीची भीती सहजपणे मिटून जाईल. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका.